नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी, अखेर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता महाविकास आघाडीच्या नागपूर इथल्या 16 एप्रिल रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेला नागपूर शहर पोलिसांनी परवानगी दिली आहे. काही अटी शर्तींसही परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आघाडीसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. शहरातील दर्शन कॉलनी इथल्या सद्भावना नगर मैदानावर ही सभा होणार आहे. वज्रमूठ सभेचा मार्ग अखेर आज मोकळा झालाय. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा प्रकरणी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अटी आणि शर्तींनुसार सभा झाली की नाही यावर 24 ला सुनावणी होईल. काँग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी वनवे यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आले. त्यामुळे अखेर या वज्रमूठ सभेला परवानगी देण्यात आलेली आहे. अटी आणि शर्तीचं पालन केलं जाईल की नाही याबाबत देखील 24 ला सुनावणी होणार आहे. आणि या सगळ्यासाठी काँग्रेसच्या तानाजी वनवे यांना प्रतिवादी करण्यात आले. आणि या सगळ्या संदर्भात ताजे तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून. प्रवीण, अखेर सभेचा मार्ग मोकळा झालेला आहे, अटी शर्ती देखील घालण्यात आलेल्या आहेत, काय अधिक तपशील? 16 तारखेला जी सभा महाविकास आघाडीची दर्शन कॉलनी ग्राउंड वरती होणार आहे, त्या सभेच्या आयोजनापासूनच वादविवाद जे सुरू झालेले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांचे कार्यकर्ते हे दररोज तिथे आंदोलन करतायत आणि स्थानिक नागरिकांना पुढे करत हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं. भाजपचं असं म्हणणं आहे की आमचा याचा काही संबंध नाही, आम्ही आमचं आंदोलन करतोय, कोर्टात स्थानिक नागरिक गेलेले आहे आणि हे खेळाचं मैदान आहे, त्यामुळे सभा इथे घेऊ नका. पण आता हायकोर्टामधनं या प्रकरणामध्ये सभा होतपर्यंत काही सुनावणी न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर 23 तारखेला आता या प्रकरणात सुनावणी होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत सभा झालेली असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला या संपूर्ण प्रकरणामध्ये दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल आणि ही सभा होणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्या सभेला परवानगी दिली आहे. त्यातली अट क्रमांक एक ही आहे की कुठल्याही पद्धतीनं प्रक्षोभक भाषणं या सभेमध्ये होता कामा नये याची काळजी ही आयोजकांना घ्यावी लागणार आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट. यासोबतच 10,000 लोक या सभेला येतील असं लिखित नागपूर पोलिसांकडे आयोजकांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. नागपूर पोलिसांनी याच्यावरती प्रतिउत्तर विचारलंय की 10,000 पेक्षा जास्त लोक आले तर काय काय करावं. त्यामुळे जर 10,000 पेक्षा जास्त लोक आले आणि काँग्रेस अनंत मध असं म्हणणं आहे की जवळपास 1 लाख लोक आम्ही या ठिकाणी आणू, मग तेवढे लोक या ठिकाणी उभे कसे राहतील, बसतील कसे, त्यामुळे शेजारचे रस्ते आणि शेजारचे आणखी जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी स्क्रीन लावून आणि इतर जी व्यवस्था आहे ती केली जाईल. त्यामुळे 10,000 पेक्षा जास्त लोक जेव्हा या परिसरामध्ये जमतील तेव्हा त्यांची व्यवस्था सुद्धा कशी राहील याचं उत्तर काँग्रेसनं दिलेलं आहे. त्यामुळे आता या सभेचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि 16 तारखेला ही सभा जी आहे ही होणार. प्रवीण, ज्या पद्धतीनं मवियावर या सभा घेण्यासाठी अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत किंवा संघर्ष एकूणच त्यांना करावा लागतोय यावरून देखील मोठी टीका होतीये, त्यामुळं कुठेतरी सरकार दुरुपयोग करत आहे सत्तेचा अशी देखील ओरड विरोधकांकडून होतीये. पण या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी ज्या ज्या सभा नागपूर शहरामध्ये होत असतात दर आठवड्याला, वेगवेगळ्या सभा नागपूरच्या संविधान चौक असेल किंवा इतरही शहराच्या भागात होत असतात, त्या सभांना जी परवानगी दिली जाते तीच परवानगी या सभेला सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांचं म्हणणं आहे की कुठलाही दुजाभाव हा महाविकास आघाडीच्या सभेसंदर्भात करण्यात आलेला नाहीये. दुसरीकडे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आम्ही सभा घेतोय त्यामुळे भाजपचा विरोध करण्याचं कारण काय. त्यामुळे भाजपनं गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी दर्शन कॉलनीच्या ग्राउंडवर सकाळी तिथे लोक जमतात, कार्यकर्ते जमतात आणि तिथे आंदोलन केलं जातं, हनुमान चालिसाचं पठन केलं जातं. महाविकास आघाडीचं म्हणणं असं आहे की आमच्या सभेमुळे भाजपच्या पोटात का दुखतंय आणि भाजप विरोध का करत आहे. भाजपचं म्हणणं असं आहे की आम्ही खेळाचं मैदान आहे, त्यामुळे खेळाच्या मैदानावरती अशा पद्धतीचं राजकीय आयोजन होऊ नये म्हणून आम्ही विरोध करतोय. मग नंतर प्रश्न येतो कोर्टात कोण गेलं, त्यामुळे सध्या या परिसरातले लोक कोर्टात गेले आहे ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. पण काँग्रेस भाजपचं म्हणणं आहे की हे काही आमचे कार्यकर्ते नाही, हे स्थानिक लोक कोर्टात गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप हे सभा होतपर्यंत चालूच राहील आणि सभा जय्यत कशी होईल यासाठी सुनील केदार हे पूर्ण ताकद लावून त्यांनी इथे रात्रंदिवस काम सुरू केलेलं आहे. प्रवीण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नागपूरमधल्या मवियाच्या वज्रमूठ सभेचा मार्ग अखेर मोकळा झालाय. काही अटीशर्तींसह ही सभा होणार आहे.